ग्रहांची अत्यंत शुभ स्थिती लाभासाठी करा परिश्रमात वृद्धी. स्वतःची मूल्य ओळखा. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार असतो. ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सप्टेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. ही शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. त्यांचा गोचर आता तुमच्या राशीतून सुरू आहे. अर्थात साडेसातीचा हा दुसरा टप्पा असला तरी शनिदेव हे तुमचे राशी स्वामी आहेत. या काळात प्रगती घडून येणं, बुद्धिमत्तेने तुम्ही प्रश्न सोडवणं यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व प्रगल्भ होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राहू ग्रह विराजमान आहे. राहू ग्रह पापग्रह असला तरी तो तुमच्या राशीस्वामीचा मित्र आहे, त्यामुळे इतर राशींच्या तुलनेत राहूचा त्रास हा तुम्हाला कमी असतो. गोचरचा विचार केला असता कुटुंबस्थानात आलेला राहू अनेक वेळा कुटुंबातील ऐक्य विघटित करतो, आनंदाचं वातावरण दूषित करतो, त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुमच्यावर घडून येतो. ही बाब लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तृतीयेच्या तृतीयेत जाऊन बलशाली झाले आहे. त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल. हार्डवर्क तुम्ही करणार आहात, सोबत स्मार्टवर्क देखील असेल, त्यामुळे या सप्टेंबर महिन्यात तुमची प्रगती उत्तम दिशेने सुरू राहील, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात गुरुदेव विराजमान आहेत. त्याचवेळी चतुर्थेश शुक्र मात्र अष्टम स्थानात निचीचा झालेला आहे. अशा काळात वास्तूचं प्लॅनिंग करणं फारसं योग्य म्हणता येत नाही. त्यामुळे जे जातक नवीन वास्तू घेण्याचा विचार करत असतील त्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करावी. असलेल्या वास्तूतून सौख्य प्राप्त होण्याचे भरभरून योग आहे, कारण गुरु आणि शुक्र यांच्यात नवपंचम योग घडून येत आहे, जो तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी विशेष आवश्यक राहील. ही बाब लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या पंचम स्थानात तृतीयेश मंगळदेव आलेले आहे, ज्यामुळे शिक्षणात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. शैक्षणिक यश मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वी देखील व्हाल. टेक्निकल, मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी यशाची टक्केवारी वाढलेली असेल. मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्वसामान्य यश, तर फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडा अधिक अभ्यास करावा लागेल. तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर पहिला पंधरवाडा संघर्षाचा, दुसरा पंधरवाडा मात्र तुमच्यासाठी यशाचा राहील, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना आरोग्यदायक म्हणता येईल. तुम्ही बुद्धिमान आहात, बुद्धिमत्तेनेच आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवता.
त्यानुसार तुम्ही योग्य वेळी योग, प्राणायाम, ध्यान यासारख्या गोष्टींचा उपयोग करावा. ते तुमच्यासाठी लाभदायक आणि भविष्यातील प्रगतीसाठी उपयोगी ठरेल. आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकतो. जे तुम्ही या काळात राहणार आहात म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या काळात कुंभ जातकांसाठी थोडं अधिक परिश्रम करणं आवश्यक राहील. तसंही शनिदेव तुमच्या राशीत आलेले आहे. शनिदेव जेव्हा राशीत येतात तेव्हा ते तुम्हाला जबाबदाऱ्या पूर्ण करा असं सांगतात. त्यांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर, सप्तम स्थानावर आणि दशम स्थानावर आहे. म्हणजे जेवढे जास्त परिश्रम तुम्ही कराल तेवढे नोकरी व्यवसायात यश प्राप्त होईल असं ते तुम्हाला सांगत आहेत. म्हणून या काळात जास्तीत जास्त परिश्रम करा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे. राशीस्वामी राशीत विराजमान आहेत. सप्तमेश सप्तमात विराजमान आहे. थोडक्यात केंद्रस्थानामध्ये अनेक ग्रह असल्यामुळे विशेषतः रवी, गुरु आणि शनी असे महत्त्वपूर्ण ग्रह असल्यामुळे तुमच्या पत्रिकेतील केंद्रस्थान बळकट झालेले आहे. त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे मंगळदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे. म्हणजे केंद्राचे स्वामी त्रिकोण स्थानात गेलेले आहे, ज्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड कर्मप्रधान राहाल. तुमचं संपूर्ण लक्ष कर्मावर राहील. अनेक वेळा जेव्हा भाग्य साथ देत नाही किंवा एखादा ग्रह साथ देत नाही तेव्हा मनुष्य योग्य कार्य करून परिश्रम करून यश खेचून आणतो. त्यानुसार तुम्ही या महिन्यात यश खेचून आणणार आहात आणि त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभाधिपती गुरुदेव सुखस्थानात विराजमान आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मोठा लाभ होणं, जुन्या वास्तूतून लाभ, प्लॉटमधून लाभ होणं, शेअर मार्केटमधून मोठा लाभ प्राप्त होताना दिसत आहे. लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील किंवा इच्छापूर्ती होणं असं देखील आपण म्हणू शकतो. जी एक इच्छा गेली अनेक दिवसापासून तुमच्या मनात होती ती अचानकपणे अनपेक्षितपणे होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडेल. व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांना आरोग्यावर, हॉस्पिटलवर काही खर्च होणार आहे. कौटुंबिक कारणांनी कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च करावा लागेल. ती तुमची जबाबदारी असेल म्हणून तो खर्च तुम्ही केला पाहिजे. त्यातून तुम्हाला तणाव येण्याची शक्यता आहे. प्रवासावर काही खर्च होताना दिसत आहे, तसंच शिक्षणावर देखील तुमचा खर्च होताना दिसत आहे. शिक्षणाची दिशा निवडताना तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन शिक्षणाची योग्य दिशा ठरवा, जेणेकरून पुढील तणाव कमी होईल. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी 9, 18 आणि 22 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्े पूर्ण करा. तर 6, 16 आणि 24 हे दिवस अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात कुंभ राशीच्या जातकांनी शनिवारी एका भांड्यात पाणी, तेल, दूध, साखर, काळे तीळ आणि गंगाजळ घ्यावं.
मंत्र जाप केल्यानंतर पश्चिम दिशेला तोंड करून ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करावं. हा उपाय केल्याने पत्रिकेतील शनिग्रह बलवान होतो म्हणून तुम्ही तो केला पाहिजे. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर 2024 कसा राहील यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आम्ही चॅनलवर सांगत असतो. याशिवाय दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य आम्ही व्हॉट्सअपवर शेअर करत असतो. त्यामुळे तुम्हाला दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य वाचावयाचे असल्यास तुम्ही आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. हर हर ज्योतिष. घर घर ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.